उपमुख्यमंत्र्यांनी काय वक्तव्य केलं, कुठच्या रेफरन्सने केलं हे मला अजिबात काही माहिती नाही आणि कुठच्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही. उद्योगमंत्री उदय सामंतसाहेब आत्ता आपल्यासोबत आहे. सामंतसाहेब, काल विधान परिषदेमध्ये सतेज पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला PhD विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये, त्याच्यावर बोलत असताना अजितदादा असं म्हटले आहेत की तुम्ही फेलोशिप घेऊन काय PhD मुलं PhD करून काय दिवा लावणार आहेत का? तुम्ही माजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री होत्या, अशा संदर्भामध्ये उपमुख्यमंत्र्यांनी वक्तव्य करणं हे योग्य आहे का? उपमुख्यमंत्र्यांनी काय वक्तव्य केलं, कुठच्या रेफरन्सनं केलं हे मला अजिबात काही माहिती नाही. आणि उपमुख्यमंत्र्यांनी एखादं वक्तव्य केलेलं असेल तर जर रेफरन्स विचारलं पाहिजे, त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे, कारण ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्याशी मी चर्चा करून ह्या वक्तव्याबद्दल नक्की बोलेन ना. पण माहिती नसताना त्याच्यावर स्टेटमेंट देणं हे काही योग्य नाही. 2022 जे विद्यार्थी आहेत त्यांना सरसकट फेलोशिपची घोषणा शासनाने केली होती, मात्र त्यातले काही विद्यार्थी आहेत त्यांना पत्रक विद्यापीठाकडनं मिळण्यामुळे दिरंगाई झाली, त्याच्यामुळे ते विद्यार्थी जे आहेत ते वंचित राहिले फेलोशिपसाठी. आणि त्या विद्यार्थ्यांचं गेल्या 80 दिवसांपासून ठिकठिकाणी सारथी, महाजोती आणि बार्टीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू आहे सरसकट फेलोशिप मिळावी म्हणून. तर त्यांना सरसकट फेलोशिप मिळू शकते का या संदर्भात आपण काय मंत्री म्हणून? हा विषय उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अखत्यारीमधला आहे. कुठच्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही अशी भूमिका चंद्रकांत दादा घेतील याची मला पूर्ण खात्री आहे. तुम्ही पाहिलं, उद्योगमंत्री उदय सामंत सर यांनी सांगितलं आहे की अजितदादांनी कोणता रेफरन्स देऊन हे वक्तव्य केले हे मला माहीत नाही, मी चर्चा करून या विषयावर जे काय असेल ते भाष्य करेल. मॅक्स महाराष्ट्रासाठी सागर अलगुंटे, नागपूर.